फ्रॉम अ बॅक डान्सर टू अ डान्सर टू अ पार्टिसिपेंट टू अ कोरिओग्राफर टू अ जज नाव. कोणी गॉडफादर नाही आहे, कोणी बॅकबोन नाही आहे. अगदी वडापावर दिवस काढले आहेत मी पण असे स्ट्रगल करताना. पण मी पहिल्यांदा या रंगमंचवरती आलो असं इथे मागे असं आलं होतं की आशिष पाटील यांचं हार्दिक स्वागत, आणि ते मला इतकं बरं वाटणं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या. काही लोकांचं काय होतं, एक रियालिटी शो करतात, जिंकतात आणि घरी बसतात की नाही मी जिंकले एक शो, असं नसतं. मला वाटतं की शिकण्यासाठी आयुष्य पडतं. यु नो, हे बघतो ना की कंटेस्टंट रडतात आहे, किंवा मी त्यांना हेच सांगतो की ही बिगिनिंग आहे गाईज. महाराष्ट्रातून एवढ्या लोकांमधून तुम्ही 9 किंवा 8 जणी नाचतायत रंगमंचावरती, बेस्टच आउट होणार आहे कोणतरी. ढोलकीच्या तालावर या रिअलिटी शोच्या सेटवरती आत्ता मी आहे, आणि मी आत्ता गाठलेला आहे सुप्रसिद्ध कोरिओग्राफर, डान्सर आणि आपले सगळ्यांचे आवडते लाडके जज आशिष पाटीलला एक तर मनापासून स्वागत आहे. ढोलकीच्या तालावरचा मंच प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की इकडे थिरकावं, जजची ऑफर तुला, आणि अख्खं म्हणजे एक म्हणतो ना करिअरला एक वेगळा ट्विस्ट. काय सांगशील? येस, 19 वर्षाचा हा जो प्रवास आहे, स्ट्रगल फ्रॉम अ बॅक डान्सर टू अ पार्टिसिपेंट टू अ कोरिओग्राफर टू अ जज नाव, खूप कठीण होता. कारण की कोणी गॉडफादर नाही आहे, कोणी बॅकबोन नाही आहे. अगदी वडापावर दिवस काढले आहेत मी पण असे स्ट्रगल करताना. पण मला वाटतं की ते म्हणतात ना की करम कर फलकी आशा मत कर, तो मी माझं कार्य करत होतो आणि मला त्याच्यावरती विश्वास होता की कधी ना कधी ती वेळ येईल, चांगलं काही माझ्या आयुष्यात घडेल. आणि माझ्यामध्ये पेशन्स लेवल खूप आहे, त्याच्यामुळे कदाचित त्या पेशन्स लेवलमुळे आणि आज जेव्हा मी त्या जज चेअरवरती आहे, तो मला तो जो आनंद आहे तो सांगण्यासारखा नाही आहे. कारण की माझ्या लिस्टमधली एक टिकमार्क झालेली, बकेट लिस्टमधली एक गोष्ट टिकमार्क झालेली आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या आईवडिलांना आहे मला वाटतं, बिकॉज दे हॅव सीन मी ऑन एव्हरी शो एज अ कंटेस्टंट. ते आले बघायला कार्यक्रम आणि आज जेव्हा ते बघतात की मी जज करतोय, सो येस, ते भारावून जातात. तो दिवस ज्यावेळेला इकडे पहिल्यांदा ॲक्शन झालेली होती, तो दिवस ज्यावेळेला स्पर्धक पहिल्या दिवशी थिरकलेले होते, आणि तो स्वर तुझा ज्यावेळेला तू स्पर्धकांना कॉम्प्लिमेंट दिलेली होती, ती सगळी फिलिंग काय होती? इट वॉज अ ग्रेट फिलिंग. म्हणजे ज्या दिवशी ग्रँड प्रीमियरच्या दिवशी मी पहिल्यांदा या रंगमंचावरती आलो असं इथे मागे असं आलं होतं की आशिष पाटील यांचं हार्दिक स्वागत, आणि ते मला इतकं बरं वाटणं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या आणि तेव्हा असं वाटलं की येस, आपण हक्काने मिळवलं आहे. म्हणजे कोणाच्या शिफारसनी नाही किंवा कोणाचं असं काही नाही, मी जे मानाने कमवलं हे मला असं वाटलं. आणि डोळे भारावून गेले होते आणि तेवढ्याच ताकदीने मी नाचलो पण होतो. आणि पहिली कंटेस्टंट मला आठवते नम्रता नाचली होती आणि माझं पहिलं कॉमेंट आलं होतं तिच्यासाठी. आणि तेव्हा मी कॉमेंट देत असताना माझ्यापेक्षा जास्त माझी टीम जी माझ्यावर असते, माझी असिस्टंट टीम म्हणा किंवा माझे हेअर मेकअप, ते सगळे रडत होते एका कोपऱ्यात. कारण की त्यांच्यासाठी पण हे होतं की आशिष दादाला ही पोझिशन खूप आधी मिळाली पाहिजे होती, पण ती आत्ता मिळाली, विच इज मला असं वाटतं. ते म्हणतात ना प्रत्येकाची एक वेळ असते आणि ती वेळ आत्ता आली मला वाटतं. आणि तो दिवस पहिला दिवस मी अजून आठवतो, म्हणजे येस, आणि मी तो आठवूनच नेहमी कमेंट देत असतो मला असं वाटतं. लावणीसारखी एक सुंदर लोककला जिला या जगभरात खूप एक आदराचं स्थान आहे, तिथे त्या ह्याच्यामध्ये तू वेगवेगळे एका बाजूला प्रयोग करतोय, एका बाजूला तू जज म्हणून कार्य करतोय आणि दुसऱ्या बाजूला तू विद्यार्थी घडवतोयस. हे सगळं कार्य होत असताना तू कसं काय आता तू या सगळ्याकडे पाहतोयस? कुठली जबाबदारी सगळ्यात जास्त आता आव्हानात्मक तुझ्या दृष्टीने आहे? मला वाटतं सगळ्यात जास्त आव्हानात्मक ती कलाकार घडवण्याचीच गोष्ट आहे. म्हणजे सी, जजेसचं आमचं काय काम असतं, आम्ही त्या दिवशी येतो, आम्ही बसतो, आम्ही जज करतो. पण जेव्हा मी ह्या मुलींना पण मी शूटच्या दिवशी मी सगळ्यात आधी येऊन त्यांना भेटतो जाऊन की तुम्ही आज काय परफॉर्म करणार आहे, मी त्यांना हे सांगतो की अच्छा तू हे लावणी करते, बघ या लावणीचा भाव असा आहे. भले तो तेवढा मोमेंट असतो, पण त्या मुली इतक्या हुशार आहेत आत्ताच्या, म्हणजे ह्या मुलींचं वय काय 18, 20, 21, 22 मुली आहेत ह्या, पण त्या इतक्या हुशार आहेत की ते ग्रास्प करतात. आणि जेव्हा ते इथे परफॉर्म करतात तेव्हा मला हेवा वाटतो की त्यांचं ह्या यूथचं जे इन्स्पिरेशन ठरणाऱ्या ह्या मुली आहेत, हे ऑथेंटिक लावणीला कसं सादर करतात हे. आणि काही मुली त्याचं फ्युजन पण करतात हे, ज्याची गरज आहे मला वाटतं. कारण सध्या आपण त्या समाजात आहोत त्याचं रोज अपडेटेड व्हर्जन येत राहतं, जिथे आयफोनचंच अपडेटेड व्हर्जन रोज एव्हरी इयर येतं, तर डान्सचं तर म्हणजे एव्हरी मंथ येत असतं. आणि मला वाटतं की ते आणि ह्या रंगमंचावरती ॲज अ कंटेस्टंट परफॉर्म करणं खरंच आव्हानात्मक असतं. म्हणजे अजून मीही जेव्हा नसतो पोटात गोळा येतो, कारण की ती मेहनत आहे ना ती खूप वेगळी असते आणि ती मेहनत ना तुम्हाला घडवते मला असं वाटतं. म्हणजे ते म्हणतात ना की एक माठ कैसा बनता है क्ले से, तसं ते मला वाटतं ते एक
तो प्रोसेस खूप महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं त्याच प्रोसेसमधून आपण असे काही कलाकार घडवतो जे पुढे जाऊन अजून लोकांना इन्स्पायर करतात, आणि मला वाटतं ती प्रोसेस माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पण आत्ता ही सगळी अटीतटीची लढत आहे, स्पर्धा भरपूर आहे, सगळे कलाकार देशातल्या कानाकोपऱ्यातनं या मंचावरती येतात. तू या सगळ्याकडे तू कसं बघतोयस? पुढे पुढे जाऊन ही सगळी कॉम्पिटिशन कुठल्या लेवलला जाईल? आणि पुन्हा ती सगळी कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा नाव लौकिक मिळवल्यावरती सुद्धा म्हणजे ते टिकून ठेवणं आणि ते पुढे सगळा वारसा घेऊन जाणं, म्हणजे तू एक जज म्हणून सुद्धा किंवा एक शिक्षक म्हणून मार्गदर्शक म्हणून या सगळ्याकडे कसं पाहतोय आणि तू काय अशा विद्यार्थ्यांना आवाहन करशील? मी अशा कॉम्पिटिशनमधून जे लोक घडतात किंवा जे फायनलिस्ट होतात किंवा जे शोमधून आउट पण होतात, मी त्यांना सगळ्यांना हेच सांगतो की शो लाख येतात पण ॲज अ कलाकार म्हणून तुम्हाला काय करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला तो शो करायचा होता फक्त म्हणून तुम्ही डान्स करत होतात? नाही, राईट. तुम्हाला या कलाक्षेत्रात काहीतरी करायचं आहे किंवा तुम्हाला एक डान्सर बनायचं आहे किंवा तुम्हाला एक ॲक्ट्रेस बनायचं आहे किंवा तुम्हाला एक कोरिओग्राफर बनायचं आहे, तर हे जेव्हा एकदा कळलं ना कोणाला तर मला वाटतं त्याच्यानंतरच ते पुढे जाऊ शकतील. काही लोकांचं काय होतं, एक रियालिटी शो करतात, जिंकतात आणि घरी बसतात की नाही मी जिंकले एक शो, असं नसतं. मला वाटतं की शिकण्यासाठी आयुष्य पडतं, म्हणजे यु नो संपत नाही शे. म्हणजे बिरजू महाराजजी शेवटच्या क्षणी जेव्हा वारले तरी ते परफॉर्मन्सच्या ठिकाणी होते आणि त्यांना हार्ट अटॅक आला होता. म्हणजे आय एम लाईक की म्हणजे हे इन्स्पिरेशन्स आहेत मला वाटतं. आणि लोकांनी ह्याच्यातून शिकलं पाहिजे की सोशल मीडिया आज आहे उद्या नाही आहे, पण तुमची कला तुमच्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे, तर त्याला कसं मोठं करता येईल हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि मी मुलांना नेहमी हेच सांगत असतो की सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या कलेवर प्रेम करा आणि तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यावर 100% विश्वास ठेवा. मग भले कोणी काही येऊ काही बोलो की नाही रे नाही होईगा इसके बाद आगे, नाही तुला विश्वास आहे ना मग ते होणार. म्हणजे आय एम द एक्झाम्पल फॉर एव्हरीबडी आय फील. आणि ढोलकीच्या तालावर सारखा मंच खरं बघायला गेलं तर एक सामान्य प्रेक्षक जेव्हा विचार करतो त्याला हेच वाटतं की हे खूप इकडे परफॉर्म करणं अवघड आहे त्या दृष्टीने. कारण का बरोबरच आहे, भरपूर सारे स्पर्धक आम्ही बघतोय, म्हणजे ह्या आठवड्यात हा व्यक्ती कशी काय एलिमिनेट होऊ शकते इथवर ते असतं आणि हे आत्ता अलीकडे आम्ही पाहिलं. पण मग काय म्हणजे तू सगळं किती म्हणजे तुलाही किती कठीण जाते हे सगळं? एलिमिनेशन प्रोसेस सगळ्यात कठीण प्रोसेस असतो शोचा. म्हणजे मी ह्या प्रोसेसमधून गेलो आहे आणि मी इतके रियालिटी शोज केले, जवळपास 12 ते 13 रियालिटी शोज मी केले आहे, ज्याच्यामध्ये मी 5 तर कोरिओग्राफर म्हणून केले आहेत. पण कंटेस्टंट म्हणून तू बिलीव्ह नाही करणार, मी कधी जिंकलो नाही आहे, मी नेहमी आऊट झालो आहे किंवा असं. पण त्याच्यातून मी एक गोष्ट शिकलो आहे की आऊट होण्यापेक्षा ना मी मागे काय ठेवून गेलो आहे ना हे लोकांच्या जास्त लक्षात राहतं. आणि कुठेतरी मी म्हणजे जेव्हा पण मी यु नो हे बघतो ना की कंटेस्टंट रडतात आहे किंवा, मी त्यांना हेच सांगतो की ही बिगिनिंग आहे गाईज. महाराष्ट्रातून एवढ्या लोकांमधून तुम्ही 9 किंवा 8 जणी नाचतायत रंगमंचावरती, बेस्टच आऊट होणार आहे कोणतरी रोज, फक्त तो दिवस तिचा नव्हता म्हणून ती आऊट होणार आहे. आणि कुठेतरी जिंकणार पण कोणतरी भलतंच आहे, लोकांना वाटतं कोण जिंकतं पण जिंक, कारण की मला वाटतं तो दिवस त्या व्यक्तीचा आहे. आणि जसं आपण म्हणतो ना की 100% हार्डवर्क नसतं, 99% हार्डवर्क असतं आणि 1% नशीब असतं. नशीब आहे म्हणजे तुमचं नशीब असलं की तुम्ही इकडचं चाक तिकडे करू शकतात कुठल्याही पॉवरच्या, म्हणजे त्याच्यात मी बिलीव्ह करतो कारण मी त्या जोरावरती आजपर्यंत इथपर्यंत पोचलो आहे. नाही तर माझ्याबरोबर पण जेव्हा मी सुरू केलं माझ्यावर किती लोक माझ्यावर होते जे डान्सिंगमध्ये होते जे, पण आज ते नाही आहे कुठे. का? कारण की मे बी नशीबाची ती छोटी गोष्ट कदाचित मला मिळाली, पण ऑफकोर्स त्याला जोड होती 99% हार्डवर्कची पण. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं तुम्ही जे पॅशनेटली कराल ते कधी संपणार नाही, म्हणून ती जी प्रोसेस आहे ती मला खूप आवडत नाही. तो बिलीव्ह नाही करणार, तू आत्तापर्यंत सगळे एपिसोड काढून बघ, जे कंटेस्टंट आवडतो त्याचं नाव मी कधी घेत नाही, कारण मला तो मला जमणारच नाही ते, कारण की मी स्वतःच्या तोंडून ते घेऊ शकत नाही. तू भाऊक किती होतोस? खूप, कारण की मी त्या प्रोसेसमधून गेलो आहे आणि त्याच्यामुळे मी रडतो किती वेळा मी भाऊक झालो आहे, कारण की मी स्वतःला त्या पोझिशनला बघतो. म्हणजे जसं शुभम परफॉर्म करतो तेव्हा मी बघतो की एक मेल जेव्हा नाचतो तेव्हा मी पण असं नाचायचो आणि मला तो प्लॅटफॉर्म नाही मिळाला, पण आज शुभमला तो मिळाला, शुभम त्याचा पुरेपूर वापर करतो आहे. किंवा अशा काही मुली आहेत ज्या शिकलेल्या पण नाही आहेत, म्हणजे त्यांचं शिक्षण पण नाही झालं आहे, ज्याच्या संजना सिरियासारखी एक मुलगी जिच्या 5 बहिणी आहेत आणि त्या जेव्हा इथे भरून मला भरून येतं, कारण की ते सगळं लढून तिथे आलं आहेत आणि त्यांनाच त्यालाच माणूस म्हणजे म्हणतात ना एक ग्रेट माणूस त्याच्यातूनच बनतो मला असं वाटतं. आणि ह्या सगळ्या मुलींना आपापल्या परीने खूप उत्तम आहेत मला असं वाटतं. म्हणून जी कोणी आऊट होणार ती बेस्टच आऊट होणार आहे. आणि निर्णय आम्हाला देताना खूप म्हणजे असं खूपच त्यावर दगड ठेवून मी तर देतच नाही. मी सरांना आणि मॅमला नेहमी सांगतो की प्लीज टॉप वीकला मी सांगेल, बॉटम आय कांट से आय कांट, मी बोलूच शकत नाही ते, म्हणजे कारण की मला खूप दुःख होतं ते गोष्टीचं.
आणि मुलाखतीच्या अगदी शेवटच्या पढावाकडे येत असताना मला विचारायला आवडेल की या निमित्ताने खूप छान छान व्यक्ती तुझ्या आयुष्यात आल्या, कलर्सची अख्खी टीम आली, त्याचसोबत क्रांती रेडकर एक तिचंही एक नृत्य, त्याचप्रमाणे अभिनयात एक वेगळं स्थान, अभिजित पानसे सर फिल्म मेकर, त्याशिवाय इतरही जी काही मंडळी आहेत, अक्षयसारखा मित्र तुला मिळाला आणि छान छान तुमचं या निमित्ताने बॉन्डिंग होत गेलं. थोडीशी जरा एक नृत्यापेक्षाही थोडीशी जरा वेगळ्या ह्याच्यातली व्यक्ती ज्याला आपली भेट होते, तर ॲज अ कलाकार म्हणून तुला यांच्याकडून काय घ्यायला मिळालं? येस, मला एक या सगळ्यांकडून एकच घेता आलं की हंबल राहा, काइंड राहा आणि फ्रेंडली राहा. कारण की मला असं वाटतं की प्रत्येकाकडून घेण्यासारखं खूप आहे, फक्त ते तुमच्यावर आहे की तुम्ही चांगलं घेतात की वाईट घेतात ते. आणि प्रत्येकाचा एक स्वभाव असतो, पण सध्या तरी ह्या साईडवरती तू बघशील तर इतकी पॉझिटिव्हिटी आहे, कारण की आम्ही सगळे एकमेकांना सांभाळून घेतो आहे. आणि अभिजित सरांबद्दल तर मी खूप ऐकलं होतं एवढे स्ट्रिक्ट आहेत असे तसे, पण असं काही नाही आहे. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा ही हग्ड मी लाईक एनिथिंग, अँड त्यांचं होतं की माझी मुलगी तुझी खूप मोठी फॅन आहे वगैरे. आणि क्रांतीताईला तर मी खूप वर्षांपासून होतो, आणि अक्षयला मी बिग बॉसमध्ये कोरिओग्राफ केलं होतं इनिशियली, तर मला माहिती आहे म्हणजे त्याला एक म्हणजे तुम्हाला भाऊच बोलतो. आणि मग कुठेतरी सगळं इतकं छान जुळून आलं आहे. आणि कलर्स मराठीबरोबर मी गेले अनेक वर्ष काम करतो, आणि आज कलर्स मराठीने मला ते स्थान दिलं, त्यांचं मी खरंच ऋणी आहे. कारण की इतर कोणी नाही बघितलं, पण त्यांनी बघितलं की येस आय डिझर्व टू बी ऑन दॅट प्लेस राईट नाव. आणि खरंच ढोलकीच्या तालावरचे आणि कलर्स मराठीचे खूप मी आभार मानतो, मला असं वाटतं. जाता जाता तुला तुझ्या फॅन्सना त्याचप्रमाणे इतरही जगभरात तुझे जे काही म्हणजे श्रोते आहेत जे तुझ्या म्हणजे नृत्याला खूप दाद देत आहेत, काय सांगशील त्यांना? सो माझ्याकडून आणि अल्ट्रा मराठीकडून सगळ्या प्रेक्षकांना आणि माझ्या फॅन्सना आणि सगळ्यात जास्त माझ्या हेटर्सला मला हेच सांगायचं आहे की असंच मला बघत राहा आणि असंच प्रेम देत राहा. कारण की मला असं वाटतं की एक कलाकार कलाकार तेव्हाच असतो जेव्हा तो आम्हाला प्रेक्षक असतो. आणि मला खूप अभिमान आहे की मला महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही तर भारताबाहेरसुद्धा प्रेक्षक आपल्या लावणीला मिळालेला आहे. आणि सोशल मीडिया हे खूप उत्तम काम करत आहे, आपल्यासारखे चॅनल्स हे काम करत आहे, जे प्रत्येक सोशल साईटवरती आपण पोचतो. आणि लावणी हा प्रकार मोठा होतो आहे, कारण महाराष्ट्राची शान आहे आणि आपला मान आहे, आणि कुठेतरी तो आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो आहे आणि वेगळं देण्याचा प्रयत्न करतो आहे. आपलं म्हणून स्वीकारा, थँक्यू. मी तुला असंच सोडणार नाही आहे, मला फक्त ना एक फक्त स्टेप मला फक्त पाहिजे आहे तुझी या निमित्ताने, कारण का ढोलकीच्या मंचावरती आलो आहे आणि तुझी आणि मी ऑफकोर्स मी पर्सनली तुझा फॅन आहे. सो एक वेगळी एक स्टेप आपण अल्ट्रासाठी. सध्या आमचा चंद्रा जे ज्याच्यामुळे आशिष पाटील माझं नाव बदललं आहे, आशिष चंद्रा पाटील झालं आहे, तर ते मी फ्रीज हुक स्टेप करतो मी. आणि येस आपण फुल स्टेप आणि थँक्यू सो मच. मी तर अगदी तुझे मनापासून आभार मानतो आणि तू एवढी बातचीत केलीस, थँक्यू सो मच. या मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.